विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी मौन बाळगून व तोंडाला काळ्या फिती लावून राज्यमंत्री अब्दुल सत्तार तर भोकरदानी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे नवनाथ दौंड यांच्या वतीनं निदर्शने करून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी अनिल देशमुख, अर्जुन खोतकर, संजय राऊत, नवाब मलिक यांना लक्ष्य करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं आहे। लोकशाहीला संपवण्याचं काम केंद्रातील भाजप सरकारनं आखलं आहे। ज्या महामानवांनी आम्हाला घटना दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पुतळ्यासमोर मौन बाळगून व तोंडाला काळ्या फिती लावून तसेच भोकरदन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, भाजप ज्या पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करत आहे इतिहासात कधीच असं घडलं नाही। महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानं भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत असा आरोप राज्यमंत्री अब्दुल सत्तार व नवनाथ दौंड यांनी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी भाजपावर केलाय। जर गुन्हेगार असेल तर कारवाई करा, पण विरोधी म्हणून सूडबुद्धीनं कारवाई निषेधार्थ आहे। मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे। यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तारसह माजी आमदार चंद्रकांत दानवे व नवनाथ पाटील दौंड यांनी बोलताना दिली आहे। गेल्या अनेक दिवसापासून या देशामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष केंद्रीय सर्व सरकारी यंत्रणेचा उपयोग करून ज्या पद्धतीने आपण पाहिलं, अनेक दिवसाअगोदर अनिल देशमुख असतील किंवा संजयजी राऊत साहेब असतील, अर्जुन खोतकर असतील, नवाब मलिक साहेब असतील किंवा बाकीचे जे काही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः शिवसेना ह्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खोटे आरोप लावून त्यांना बदनाम करणे, सरकारला बदनाम करण्याचा जो हे प्रयत्न चालू आहे, आता फक्त याला घटनेच्या माध्यमातून ज्या महामानवांनी आम्हाला घटना दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र पुतळ्यासमोर आम्ही सर्व 12 वाजेपासून आज मौन, केंद्र सरकारचा निषेध, केंद्रीय यंत्रणाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। खरं म्हणजे लोकशाही ज्या महामानवांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून दिली त्याचा कुठंतरी दुरुपयोग करण्याचा काम भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी मंत्री असतील, त्यांचे अधिकारी असतील केंद्राचे, हे करू लागले। देश स्वतंत्र झाल्यापासून अशा पद्धतीचा राजकारण कधीही आपल्या देशामध्ये घडला नाही। ज्या पद्धतीने आज राजकीय दोषापोटी सत्तापासून जे दूर गेलेले भारतीय जनता पार्टीचे नेते हे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले, परंतु मी सर्वसामान्य जनतेची भावना पाहू लागलो। सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये काय चर्चा चालू आहे, कशा पद्धतीने चर्चा चालू आहे, सर्वांचं बोलणं असं आहे का अशी लोकशाही कधी पाहिली नाही, ही तर हुकुमशाहीच्या मार्गाने आपला देश चाललेला आहे, देशाचा सरकार चाललेला आहे। याला घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला घटना दिली, जे बोलण्याचा, राहण्याचा, वागण्याचा, राजकारण करण्याचा, मतापासून तर देशामधल्या अनेक भागामध्ये राहणारे कोट्यवधी जनता जी आहे त्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा काम किंवा त्यांच्या अधिकाराला कुठंतरी दिशाभूल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काम जे सरकार करू लागलो, त्या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आजचा हे दिवस जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पुतळ्यासमोर आम्ही 1 तासापासून सर्व लोक मौन घेऊन बसलेले आहोत। म्हणजे याचा अर्थ आम्हाला बोलण्यापासून जे रोखू लागले सरकार त्याचा निषेध करण्यासाठी ही काळी पट्टी बांधून आम्ही 1 तासापासून इथे बसलेलो होतो। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।